नमस्कार. कृषी क्रांती कार्यक्रमात आज आपण नांदणी येथील प्रगतशील शेतकरी मोहन बंडकर यांनी केलेल्या स्वीट कॉर्न शेतीची माहिती घेणार आहोत. प्रयत्नशील शेतकरी आणि हरहुंडरी शेतकरी मोहन बंडकर यांनी आपल्या 30 गुंठे क्षेत्रात स्वीट कॉर्न मक्याचे पीक घेऊन भरघोस उत्पन्न मिळवले आहे. पाहूया त्यांच्या शेतावर जाऊन कशी केली त्यांनी स्वीट कॉर्नची शेती. नांदणीचे शेतकरी मोहन बंडकर यांनी स्वीट कॉर्नची शेती करायचं ठरवलं, त्यासाठी या पिकाची माहिती घेतली. आपल्या 30 गुंठे क्षेत्रात खोडवा ऊस पीक घेतल्यानंतर ट्रॅक्टरच्या सहाय्यानं पल्टी रोटर मारून मशागत केली, एक महिना रान वाळवलं, त्यानंतर पुन्हा पल्टी रोटर मारून 5 ट्रॉली शेणखत टाकलं आणि 2.25 फुटाची सरी सोडली. अशा पद्धतीनं जमीन तयार केल्यावर 1-1 फूट अंतरानं कणसाचं बियाणं लावलं, त्यासाठी त्यांना 2 किलो बियाणं लागलं. मी नांदणेगावचा रहिवासी असून माझ्या नांदणेगावामध्ये 167 गट नंबर किसा क्रमांक 9 ह्या गट नंबरमध्ये 30 गुंठ्याचं क्षेत्र आहे मक्याचं. ह्या मका लावायच्या अगोदर ह्या क्षेत्रामध्ये ऊस होता, खोडवं ऊसाचं म्हणजे खोडवं होतं. त्या खोडवं काढल्यानंतर 1 महिना शेती आम्ही मशागत करून वाळवली, नांगरटी नांगर रोटर हे सगळं करून 1 महिना रान वाळवलं. नंतर 1 महिन्यानंतर परत नांगरटी रोटर करून शेणखत मला वाटतं 5 ते 6 डंपिंग डब शेणखत ओढून रान तयार करून 2.25 फुटी सरी सोडली आणि 2.25 फुटी सरी सोडल्यानंतर त्याच्या 1 फूट अंतर, 2.25 फूट सरी आणि 1 फूट एका बियाण्याचं अंतर म्हणजे 1 फूट असं ठेवून हे शिटकॉर्न मक्याचं आम्ही हे घेतले. बियाणांची लावण केल्यानंतर 15 दिवसांनी त्यांनी खताची पहिली मात्रा दिली. 1 किलोला 1 पोते याप्रमाणे 12-32-16 डोस त्यांनी दिला, तर 1 महिन्यानंतर पुन्हा 1 पोते 10-26-26 डोस दिला. दरम्यानच्या काळात बैलांच्या मदतीने भरणी केली. नंतर मी लावण केल्यानंतर म्हणजे हे मका शिटकॉर्न मका 1 फूट अंतरानंतर घातल्यानंतर जवळपास 15 दिवसाच्या अंतरानं 1 किलोला 1 पोतं प्रमाण ह्याला 12-32-16 हे डोस दिला. 1 किलोला 1 पोतं असं 4 बोटं अंतर सोडून झाडाच्या म्हणजे पहिलं जे लागवड जे आपण घातलो ते लागवड 12-32-16 म्हणून लागवड जी आहे ती 1 किलोला 1 पोतं ह्याप्रमाणे आपल्याला सर्वसाधारण 30 गुंठ्यामध्ये 2.25 किलो बियाणं लागलं. 2.25 पोती आम्ही 12-32-16 हे पहिला डोस दिला. नंतर 1 महिन्यानं बरोबर हा पहिला डोस दिला 15 दिवस उगून आल्यानंतर, नंतर बरोबर 1 महिन्यानं 1 पोतं 10-26 त्यात मायक्रोन्युट्रिएंटची 10 किलोची बॅग असं मिळून ते म्हणजे त्याचं प्रमाणाप्रमाणे आम्ही त्याला डोस टाकला आणि त्याला आम्ही बैलं घालून त्यात भरणी केली. भरणी म्हणजे त्याला माती लावली गेली. पाण्याचं नियोजन त्यांनी पाटपाणी पद्धतीनंच केलं. सुरुवातीपासून दर 4 दिवसांनी त्यांनी पिकांना पाणी पाजलं. केवळ 2.5 महिन्यातच आता त्यांच्या पिकाला कणीस आलं आहे. प्रत्येक ताटीला 2 कणस आहेत आणि आता पावसाळ्याचे दिवस असल्याने स्वीट कॉर्नला चांगली मागणी मोठी आहे. 74 दिवसानंतर बंडकर यांनी कणस बाजारात नेली, चांगला 6 रुपये प्रमाणे दरही मिळाला. आज मोहन बंडकर खुश आहेत. एक वेगळा प्रयोग करून बाजाराचं आणि पिकाचं योग्य नियोजन करून त्यांनी स्वीट कॉर्न पेरलं आणि 2.5 महिन्यात भरघोस उत्पन्न मिळवायला सुरुवात केली आहे. महानकारे न्यूज साठी नांदणीहून ऋषिकेश पाऊजे. आणि ही जी हा याला ठिबक नसल्यामुळं आम्ही पाट पाणी पूर्णपणे पहिल्यापासून पाट पाणीच आहे ठिबक नसल्यामुळं. दुसरा विषय पाटानं पाणी आम्ही 4 दिवसाच्या अंतरानं उन्हाळा असल्यामुळं 4 दिवसाच्या अंतरानं ह्याला पाण्याचे नियोजन करून आज रोजी जवळजवळ म्हणजे 18 एप्रिलला हा प्लॉट लावलेला आहे. आज रोजी म्हणजे जवळ सर्वसाधारण 73-74 दिवस असेल हा आम्ही आज ह्याला मार्केट केलेला आहे. आज सर्वसाधारण कणीस ह्याचं चांगल्या पद्धतीनं पडलेलं आहे, 2 कणसं चांगल्या पद्धतीनं पडलेले आहेत. ते कणसाचा दर
6 रुपये 6.25 रुपयाच्या ह्याच्यानं आम्ही आज मार्केट ह्याला दिलेला आहे. उद्यापासून याचं मोडणी चालू करायची आहे.